स्टूडंट आणखीन एक आपण इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत, तो आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. हॅज पर बोर्स ॲटॉमिक मॉडेल द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन द स्टेबल शेल्स. इलेक्ट्रॉन हे शेल्समध्ये फिरत असतात. दीज शेल्स हॅव अ डेफिनेट एनर्जी. प्रत्येक शेल्सला त्यांची एनर्जी असते. The shell nearest to the nucleus is called as a first shell. जो न्यूक्लियसच्या एकदम जवळ असतो त्याला आपण फर्स्ट शेल बोलतो. द शेल नेक्स्ट शेल इज कॉल्ड ॲज अ सेकंड शेल. जो फर्स्ट शेलच्या नंतर असतो त्याला आपण सेकंड शेल बोलतो. आणि सेकंड शेलच्या नंतर जो असतो त्याला थर्ड, थर्डच्या नंतर जो असतो त्याला फोर्थ. अशा टाईपनी आपण शेल्सला नंबर्स देतो. अ सिम्बॉल एन इज यूज फॉर द ऑर्डिनल नंबर ऑफ अ शेल. द शेल्स आर रिफर्ड टू बाय द सिम्बॉल KLMN. म्हणजेच पहिला जो शेल आहे, पहिला जो ऑर्बिट आहे त्याला आपण K बोलणार, सेकंड ऑर्बिटला L, थर्ड ऑर्बिटला M आणि फोर्थ ऑर्बिटला N. आणि सो ऑन आपण त्या ऑर्बिटला ह्या लेटर्सनी लेटर्सची नावं देत जाणार. करस्पॉन्डिंग टू द कॉर्डिनल नंबर्स दॅट इज एन इज इक्वल टू 1, 2, 3 and 4 अँड सो ऑन. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन अ शेल कॅन कंटेन इज ऑप्टेन बाय अ फॉर्म्युला 2n². As the magnitude of N increases, the energy of the electron in that shell also increases. जसं एनचं मॅग्निट्यूड वाढत जातं तसंच त्याच्यामधली जी एनर्जी आहे शेलमधली ती पण वाढत जाते. आता आपण बघूया के त्याचं ऑर्डिनल नंबर एन हा 1 होता, तसंच त्याचा एलचा जो ऑर्डिनल नंबर जो आहे तो एन 2 आहे, एमचा 3 आहे आणि एनचा 4 आहे. आता इथे आपण फर्स्ट जो एनची व्हॅल्यू आपण घेतली आहे 1, म्हणजेच फॉर्म्युलामध्ये एनमध्ये आपण जर 1 सबस्टिट्यूट केला तर काय होतं, 2 × 1, कारण 1 चा स्क्वेअर 1 येणार. सो 2 × 1 इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेलमध्ये किती असतात तर 2. आता नेक्स्ट आपण घेऊया, इथे आपण घेणार आहोत ते आहे 2 × 2 स्क्वेअर, म्हणजेच काय होणार, 2 × 2 चा स्क्वेअर होतो 4, 4 × 2. सो सेकंड ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 8. मग थर्ड ऑर्बिटमध्ये 2 × 3 स्क्वेअर, म्हणजेच 2 × 3 चा स्क्वेअर 3 × 3 9. 9 × 2 किती होतात तर 18. अशाप्रमाणे आपण ह्याचे व्हॅल्यूज काढणार, म्हणजेच आपल्याला फोर्थचा जो व्हॅल्यू आहे तो 2 × n आपण 4 सबस्टिट्यूट करणार. सो 4 स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही एनचा व्हॅल्यू काढू शकता. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे, एनची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. सो स्टुडंट आय थिंक यू मस्ट हॅव थरोली अंडरस्टूड द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन टॉपिक.